नमस्कार मित्रांनो कविता जगणारी माणसे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पाठीमागच्या भागामध्ये आपण निपाडकर सरांच्या अनेक गजला ऐकलेल्या होत्या परंतु त्या गप्पा आपल्या संपलेल्या नव्हत्या आता याही भागामध्ये आपण निपाडकर सरांच्या नवीन नवीन गजला ऐकणार आहोत आणि त्यांना बोलतं करणार आहोत सर तुमच्या गजल महाराष्ट्राला परिचित आहेत तुमच्या समकालीन लोकांनी अनेक कार्यक्रमामध्ये त्या ऐकलेल्या आहेत अनेक लोकांनी त्या सादर पण केलेल्या आहेत म्हणजे गजलकार भीमराव सरांनी तर त्या कवि गजलांचं गायन देखील केलेलं आहे परंतु आमच्यासारखे जे नवीन आत्ता लिहिणारे लोक आहेत तर त्या लोकांना गजलेचं तंत्र कशा पद्धतीने अवगत व्हावं कारण तुम्ही सादरीकरण पण खूप छान करता तर त्याविषयी तुमची एखादी गजल पण ऐकायला आवडेल आणि त्यानंतर हा उपदेश पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल खरं उपदेश वगैरे नाही पण मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय बाकी काही नाही कारण काय गझल हा मुळातच कठीण प्रकार आहे कवितांची कविता गझल असं म्हणतात कवी जर बी ए असेल तर गझल करा पी एच डी असतो असं म्हणतात त्यामुळे कवी त्या गजलेला म्हणजे त्यातल्या त्याला शब्दांच्या शेड्स माहिती पाहिजे त्याला वृत्त माहिती पाहिजे त्याला काफियारदिपची जाण पाहिजे काव्य असलं पाहिजे काव्याचे सगळे प्रकार असले पाहिजे म्हणजे त्यामध्ये प्रासादिकता वगैरे ते पण पाहिजे असं सगळं आहे पण मुख्य एक आणखीन त्यामध्ये आहे की गझल सादरीकरण हा एक मोठा भाग आहे कारण गझल सादरीकरण नाही तर एकूणच मी कविता सादरीकरणाबद्दलच सांगेल म्हणजे तुमच्यासारखे कवी जे नवीन लिहितात त्यांना पण कळलं पाहिजे की सादरीकरण ही खरोखर कला आहे आणि काही अवघड नाही आहे कारण तुम्ही एक लक्षात घ्या सादरीकरण यामध्ये शब्दामध्ये सादर असा आहे हो शब्द आहे सादर म्हणजे सह आदर समोरचे मूर्ख बसलेत आणि मी आता कवी मोठा शहाणा ऐकवतोय असं नाही आहे त्यांचा आदर ठेवून तुम्ही ऐकवायचं आहे बरोबर पहिली गोष्ट दुसरं दुसरंकडं सादरीकरणाला इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन म्हणतात प्रेझेंटेशनमध्ये प्रेझेंट हा शब्द आहे मी आत्ता ऐकवत आहे तुम्हाला ताजं आहे म्हणजे कविता लिहिली असेल मागे पण आत्ता मी ताजं असं की आता वाटतं पाहिजे आत्ता यांनी लिहिली आणि ऐकूली आपल्याला ताजी ताजी आहे आज प्रेझेंट आजचा आहे तो आणि प्रेझेंटचा आणखीन एक अर्थ आहे तो भेट देणं तर भेट आता काय द्यायची असेल आपण एखाद्याला तर आपण कशी देऊ तुम्ही आता कोणाकडे गेला भेट द्यायला बा काय बारसा आहे अमुक आहे तुम्ही काय असं उचलली वस्तू आणि जाऊन देऊन टाकली नाही तुम्ही ती वस्तू घेता छान रॅप करता त्याच्यावर एक रिबीन बांधता लाल छान त्याच्यावर मग लिहिता छान अक्षरात सप्रेम भेट वगैरे आणि मग देतात हेच आहे ना कविता आपण भेट देत असतो कविता समोरच्या माणसाला आपण भेट देतोय त्यामुळे त्याला ती तशी छान करून द्यायला पाहिजे तर सादरीकरण हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि गझलच्या सादरीकरणामध्ये तीन भाग आहेत पुन्हा एक तर्जमे गझल पेश करणार म्हणजे तुम्ही गुलाम अली जगजित सिंग जग यांच्या ज्या गझला ऐकल्या वाद्य असतात चाल लावलेली असती गझलला आणि मग ती गा पेश करतात म्हणतात तर ती गझल तर्जमय गझल पेश करणार नंतर तहतमय गझल पेश करणार म्हणजे मी आत्ता तुम्हाला माझी हे ऐकवलं जसं की हा वसंत आवरून जा ही तहतमय गझल पेश करणार आणि तिसरा प्रकार आहे तरणुमे गझल पेश करणार तरणोम्य म्हणजे काय तर संगीताचं जेवढं ज्ञान अल्पस्वल्प जे काही कवीला आहे त्या ज्ञानानुसार त्यांनी चाल लावायची आणि त्यांनी ऐकवायचे आता उदाहरणार्थ म्हणजे मी सांगायला हरकत नाही की एका गायकाने नाव जाऊ द्या एक एका गायकाने माया गजलेला चाल लावले आणि त्यांनी ती पेटी बिटी घेऊन त्यांनी ती चाल मला ऐकवली ओळ अशी आहे ओळ पहिली तहेजमध्ये ऐकवतो म्हणजे मग तुम्हाला ती गंमत कळेल त्यातली मग ती ओळ अशी होती की गुंतत गेलो दोघे आपण मला न कळले तुला न कळले मग त्याने ती छान चाल त्याला लावली कोणत्या रागात बिघात ते काय असतो ते केलं त्याने मग ती कशी लावली की गुंतत गुंतत गेलो दोघे आपण मला न कळले तुला न कळले तरी ते रागदानी मग ते आला बिलाप घेत त्यांनी ती सजवली बरोबर पण माझी चाल जी आहे ती वेगळी आहे आता मला काही संगीताचं ज्ञान नाही आहे पण माझी चाल जी आहे ओरिजिनल ती अशी आहे गुंतत गेलो दोघे गे आपण मला न कळले तुला न कळले आता इथं गुंतत गेलो दोघे आपण मध्ये केवळ प्रियसीन प्रियकर नाही आहेत तुम्ही माझ्यात गुंतत चाललाय मी तुमच्यात गुंतत चाललो रसिक आणि कवी पण नात आहे आपण दोघं एकमेकात गुंतत चालले गुंतत गेलो दोघे आपण मला न कळले तुला न कळले कसा उन्हाळा प्रेमात पडल्यानंतर कसा झाला श्रावण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो तुझा रेश मी पदर उडावा आता माझ्या काळातली गजल असल्यामुळे पदर शब्द आला आजकाल मुली ओढणी घेतात पदर घेत नाही आणि त्याही आता ओढणी फेकून देतात त्याही वापरत नाही त्यामुळे ती आजच्या काळातली गजल नाही तुझा रेशमी उडावा माझ्या पाशी तो थांबावा आता इथं गंमत अशी की या गजलेत गझल मुळात लिहायला अवघड त्यातनं आणखीन मी अवघड काय केली जे दोघांना गोष्टी कळल्याने आशन मांडायचे असं होत नाही ना गजलेमध्ये कसं हा असाच बोलणार मी तू अशीच बावरून जा हे संवाद आहे त्यातल्यामध्ये है की नाही इथं ते नाहीये इथं दोघांमध्ये जे नाहीये ते कळवायचंय मम्मी म्हण तुझा रेश मी पदर उडावा माझा पाशी तो थांबावा वाऱ्याचे ते उन्हाळ धोरण मला न कळले तुला न कळले गुण धोरणं काय फक्त सरकारची नसतात <laughs> आणि तिला तिचा पदर उडायला कळलं फक्त पण तो कुणापाशी थांबला कळलं नाही बरोबर मायापाशी तो थांबलेला आहे ते ओढणे म्हणजे ती काय पदर आलंय कळलंय पण ती याबा तिचा आहे हे कळ म्हणजे अशी गमती येत ना त्या <coughs> तुझा रेशमी पदर उडावा माझ्या पाशी तो थांबावा वाऱ्याचे ते उन्हाड धोरण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो आता गंमत बघा ह्या शेराची गंमत उर्दूच्या ही परंपरा आपल्याला आली आहे ना गझलची त्याची गंमत आहे बघा ही की गालिबला तीनशे वर्ष होऊन गेले तरी त्याच्या शेरांचा नवीन अर्थ उलगडतो असं आहे की शरा शेर तो की ज्याच्यात म्हणजे तो तुम्हाला ऐकवला यांना ऐकवला त्यांना ऐकवला तर प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे त्याला काहीतरी त्यातला त्याचा अर्थ त्याचा त्याला मिळावा आता मी एक असं लिहिलं होतं की आता मी म्हण सांगताना असं म्हणतो की हा शेर मी माझ्या अडोतीस वर्षाच्या संसारावर लिहिलेला आहे बायको नवरा बायकोंची जी भांडणं होतात किंवा वाद होतात त्याच्यावर लिहिला आहे पण पुढे त्याची गंमत सांगतो मग तो असा आहे रागाच्या या तलवारिंना उगाच आपण परजत बसला <laughs> का उगाच परजत बसलोय मी बायकोला का <laughs> म्हणतोय त्याचं कारण पुढे रागाच्या या तलवारींना उगाच आपण परजत बसलो जीवन म्हणजे नसे रणांगण मला न कळले तुला न कळले गुंतत गे दोघांना अक्कल नाही दोघंही भांडत बसले मुरकर जीवन म्हणजे किती सुंदर आहे बरोबर आणि ते आता हा शेर मी ऐकल्यानंतर आमचा फ्रान्सिस वाघमारे म्हणून मित्र आहे नाशिकचा त्याला मी पहिल्यांदा ऐकवलं होतं तेव्हा तो म्हटलं अरे हा शेर तू म्हणतो आहेस पण ह्या शेरात मला हिंदू मुस्लिम दंगलीवरचा शेर वाटतो हा हिंदूंनाही अक्कल नाही मुसलमानांनाही नाही रागाच्या या उगाच आपण परजत बघा अर्थ बरोबर येतो परजत बसलो जीवन म्हणजे नसे रणांगण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो पुढचा शेर येते हानी म्हणून नंतरची पहिली पाठ <laughs> स्वप्नामी आरले दुलची तू गडी घात दोघांनी आपापली कामं केली अंतरुण बिंतुणं काढणं बायकांचं काम आपलं आपलं स्वप्न आवरतो स्वप्ना नामी आवरलेयन दुलईची तू गडी गातली दोघांना काय कळलं नाही ते बघा पुढच्या वेळी स्वप्ना मी दुलईची तू गडी गातली पलंग सोडत नवते पैंजन मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो आणि शेवटचा शेवट प्रीती कारण प्रेमाचा आजकाल मी बघतो कॉलेज कॉलेजमध्ये कार्यक्रम करतो आणि तिथलं वाईट स्वरूप बघतो आणि प्रेम म्हणजे थिल्लरपणा खूप वाढला आहे म्हणून हा शेर फारच ऐकणार काय प्रीतीच्या या वाटेवरती गडे निघालो जेव्हा आपण आपण दोघंही प्रेमाच्या वाटेवर निघालो तेव्हा असं काय घडलं जे तुला कळलं नाही मला कळलं नाही प्रीतीच्या या वाटेवरती गडे निघालो जेव्हा आपण दिशा दिशांनी केले औक्षण मला न कळले तुला न कळले प्रेम करणं म्हणजे एक चांगल्या गोष्टीसाठी झालं आपलं दिशा दिशांनी औक्षण केले दिशा दिशांनी केले मला कळले तुला अप्रतिम सर अगदी शेवटचा जो भाव व्यक्त केला कि <laughs> ना की तो अगदी काळजात घुसणं म्हणतात ना त्या पद्धतीनं ते भाव होता खूप सुंदर म्हणजे सादरीकरण तर अप्रतिम आहेच तुमचं परंतु आमच्यासारख्या नवीन पिढीला गझलतंत्र कशा पद्धतीनं आत्मसात केलं पाहिजे याचं खूप सुंदर तुम्ही <laughs> विश्लेषण दिलं आता मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही बस्तिक नावाचं एक पुस्तक लिहिलं काव्यसंग्रह लिहिला तर त्याविषयाने बस्तिक या शब्दाचा ऐकायला आवडेल बस्तिक हे तुमच्या आयुर्वेदामध्ये बस्ती असते आमच्याकडे बस्तिको बस्ति तर बस्तिक म्हणजे बाणाचा प्रकार आहे बाणाचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये हा एक प्रकार आहे त्यामध्ये तो प्रकार असा की तो बाण जो आहे तो तो बाण जे एखाद्याने मारल्यानंतर आपण काय करतो साधारणतः बाण लागला की आपण उपसून काढतो आणि तिथं मलमपट्टी करतो हो बर। बरं होतं बरोबर असं होतं बस्तिक हा बाण असा आहे की ज्याचं पातं आणि दांडा याच्यामध्ये खूप कमकुवत जागा असते म्हणजे ती अशासाठी की एखाद्याने जर युद्ध मारला आणि त्याने काढायचा प्रयत्न केला तर पातं आतच राहतं अख्खं दांडा फक्त निघतो ते इतका लवचिक असतो तो तिथं तर हे मी अशासाठी वापरलं होतं प्रतीक की असे शायर जे होऊन गेले गालिब ते राहत इंदोरी या सगळ्यांवर मी लिहिलं पंचावन्न शायरांच्या जीवनावर लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव ते बस्तिक मी ते नाव ऐकल्यानंतरच मी आयुर्वेदाला जरा थोडंसं मला असं वाटतं की आयुर्वेदातून शब्द आलेला आहे का आणि बऱ्यापैकी त्याचा अर्थ जो आहे तो तो आयुर्वेदाशी मिळता जुळताच आहे कारण बस्तीचं कार्य सुद्धा तसं बस्ती या पद्धतीनं कार्य करते की ते तुम्हाला एखाद्या व्याधीला मुळासाकडून काढते त्या पद्धतीनं तो जो बाण जो बान जो बाणाची उपमा तुम्ही जी दिली ती त्याच पद्धतीनं जाणारी आहे आता तुम्ही गजलदीप या नावाने सुद्धा कार्यक्रमाची श्रृंखला तुमची चालू असते तर त्याविषयी थोडस जाणून घ्यायला आवडेल कारण आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे चालू आहे तर गजलदीप विषयी आणि एक कवी एक भाषा एक भाषा याविषयी सुद्धा ऐकायला नाही असे उपक्रम बरेच केलेले आहेत मी त्यात गजलदीप हा माझ्या गझलांचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम करण्याचा उद्देशच माझा वेगळा होता कारण का झालं तेव्हा म्हणजे हा दोन हजार पाच साली मी पहिला त्याचा हे केला होता प्रयोग त्याचं कारणच असं होतं की लोकांच्यामध्ये गझलच्याबद्दल खूप गैरसमज आहेत जसं मी माझे सांगितलं की दा दारू पिणंच ऐकायची इथपर्यंत आता तो गेला पण गझल ही अतिशय सुंदर हे गोष्ट आहे आणि तुम्ही कशावरही लिहू शकता म्हणजे आता दोन शेअर तुम्हाला ऐकवतो की तुमच्या लक्षात येईल की की बघा रात्राने असते ना रात्रांनी फुलते आणि आपण शोध घेत जातो अरे कुठे रात्राने कुठे रात्राने आपण बघतो आहे की नाही मी असं लिहिलं की गंध आला त्या दिशेने जात होतो गंध आला त्या दिशेने जात होतो राताणीच्या किती ताब्यात होतो तिच्या ताब्यात असतो आपण आपलं खेचून घेतली आता यामध्ये एक शेर माझा असा आहे खास तुमची आई आहे त्यामुळे तुम्हाला ऐकवायलाच पाहिजे तो की मी असं म्हटले की गंध आला त्या दिशेने जात होतो रात राणीच्या किती ताब्यात होतो पाहते माझ्याकडे प्रत्येक माता कोणती आई जेव्हा माझ्याकडे बघते कोणती जी आई झाली ती माझ्याकडे बघते तेव्हा तिला काय वाटत असेल गंध आला त्या दिशेने जात होतो रातराणीच्या किती ताब्यात होतो पाहते माझ्याकडे प्रत्येक माता मी जणू काही तिच्या उदरात होतो की प्रत्येक आई अशीच बघते ना हा माझ्या मुलासारखाच आहे हा काही वेगळा नाही हे तिची दृष्टिकोनाचं तर आता तुम्ही हा आईवर शेर लिहिला मुलीवर मी गजल लिहिली ती ऐकवायचीच आहे आपल्या मुलीवर लिहिली पत्नीवर लिहिलं पत्नीवर मी लिहिलं असं की बघा शेर तुम्हाला आवडतो का तो पण दोन तीन शेर त्यावरचे ऐकतो की, की, आ, की, की, की थी थी आता त्यातही पुन्हा तुम्हाला कवी आहेत म्हणून सांगतो की त्यातही किती गमती आहेत की किती छोटे गजल करत गेलोय तीन शब्दांची गजल बर काळ झाला जाळते ती आता काळ झाला जाळते ती मध्ये ती यमक आहे ते येणारच आहे जाळतेला टाळते माळते येणार आहे काफिया रदीप त्याला म्हणतात ते येणारच आहे आता काळ झाला एकच शब्द आहे बरोबर मला आणि त्या तुम्हाला ऐकवायचं त्यावरून तुमची दाद घ्यायची आहे मला कठीण काम झालं आण आणि ते वृत्तात लयचं आहे पुन्हा बरोबर हा दीर्घ रस्व दीर्घ दीर्घ या वृत्तात दोनदा लिहायचंय ते आणि मग मी ती ओळ ऐकवतो तुम्हाला काळ झाला जाळत येते मग तुम्ही म्हणता अहो निफट तुमचीच बायको जाळत आहे का आमची काय जाळत नाही का आमची जाळते प्रत्येक बाई जाळत असते आपल्या ती संसार करते तेव्हा ती खूप कठीण याच्यातनं संसार करते मग तुम्ही काय तुमचं काय बायको असं वैशिष्ट्य आहे आमचं काय मग मी वैशिष्ट्य पुढे सांगतोय आणि मग मी दोनदा तीनदा ती मुद्दाहून ओल रिपीट करतो काळ झाला जाळत येते काळ झाला जाळत येते आणि मला ओवाळत येते काळजाचा दिवा करून ओवाळत आहे हे माझ्या बायकोचं वैशिष्ट्य काळ झाला जाळत येते आणि मला ओवाळत येते फुलं मी देऊ न शकलो फुल म्हणजे काय सुख कोणताही पुरुष जगातला कोणताही पुरुष हा बायकोला सुख देऊ शकत नाही का देऊ शकत नाही आपण जे डिंक्या मारतो मी बंगला दिला बायकोला घर दिलं अमुक दिलं आज काही नाही देत ते जेव्हा मुलगा आपला आपलं मूल जेव्हा पैदा करते आपलं मूल जेव्हा तिचं चाललं ते ती बाळांतीन होत असती तेव्हा जी ती मृत्यूशी झगडत असती ती त्याच्या एवढा त्याग कुठेच नसतो आपला सगळा त्या त्यागापुढे सगळे त्याग त्यामुळे मग फुल म्हणजे सुख आहे मी बायकोला सुख नाही देऊ शकलो मग काय झालं काळ झालं जाळत येते आणि मला ओवाळत येते फुलं मी देऊ न शकलो जे दिले ते माळत येते वा वा, वा। मग मी काटा दिला असेल तिने माळला आहे केसामध्ये मी पेन दिला असेल तो माळला आहे प्रेमाने माळला आहे कारण मी प्रेमाने दिलेला आहे फुलं मी देऊ न शकलो जे दिले ते माळत येते आणि विजय कुराडेंनाही माहिती आहे आणि तुम्हालाही सांगतो की माझ्या बायकोला माझ्या सगळ्या गजला पाठेत माझ्या मुलीला सगळ्या माझ्या गजला पाठ आहेत <laughs> हे मला अभिमानाची गोष्ट आहे खूपच हा कारण कवींच्या बायका यांच्यावर एक स्वतंत्र विषय पण असा आहे तर त्यामुळे तिला सगळ्या गजला पाठ आहेत आणि मग मी असं त्यामध्ये लिहिलेलं आहे की काळ झाला जाळत येते आणि मला ओवाळत येते घेऊन हे गीत माझे घेऊन हे गीत माझे सारख हे गंधाळत येते काळं झालं जा असंही लिहिलं बायकोवर लिहिलं मित्रांवर लिहिलं मी हां मित्र कसे असतात आमचे मित्र कसे आहेत कारण मित्र म्हटले तर आता मित्रच्या व्याख्या लक्षात घ्या मित्र म्हणजे ते नाही आहे की तुमचे शेजारचे आहेत तुमच्या ओळखीचे आहेत नाही लहानपण आपलं आणि आत्तापर्यंतचा प्रवास आयुष्याचा धरला तर मित्र कमी असतात त्यातले एक दहा पाच असतात सहकारी वगैरे ते मित्र नसतात जीवाला जीव देणारे मित्र असतात ते फार कमी असतात आणि त्या मित्रांबद्दल मी असले की आमचे मित्र कसे आहेत तर साधारणतः तुम्ही जर उर्दू शायरी वाचली तर त्या सगळीकडे मित्र म्हणजे पाठीत खंजीर खूपचणारा आपली प्रेयसी पळून देणारा वगैरे वगैरे असे पण असं नाही आहे खरं तर मित्र आमचं आमचं मित्र भांडत नाही का जरूर भांडतात ना पण ते कसे आहेत मतभेद होणार साजे पण ते मित्र कसे आहेत भांडून या गेला नाही रगेल तो आपण म्हणतो ना एखादा माणूस रगायला असतो तसं नाहीये तो भांडो मतभेद होतात जातो भांडून या रगेला नाही रगेल तो लक्षात चूक येता मागे वळेल तो वा हे मित्राबद्दलची एक खात्री आहे की तो येईल आत्मविश्वास कसला हा त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले आभार मानले तर आता चिडेल तो <laughs> आभार मानले तर आता चिडेल होतो भांडून या रगेला नाही रगेल तो लक्षात चूक तर मागे वळेल तो त्याच्या रुणात माझे आयुष्य आता त्यात बरेच शेरे पण शेवटचा ऐकवतो की खांद्यावरून त्याच्या जाईन कदा हो हे म्हणजे आपल्याकडे अहेवपण असतो ना बाई म्हणते की मला नवऱ्याच्या आधी जाऊ दे तसं हे अहेवपण आहे की माझ्या मित्राच्या खांद्यावर मला जाऊ दे खांद्यावरून त्याच्या एक जाईनं एकदा घ्या सावरून त्याला जेव्हा रडेल तो कारण मला खात्री आहे इथं खात्री आहे तिथं पुन्हा आत्मविश्वास आहे जसा वरच्या वडील दादा तसा की तो रडणार आहे नुसतं पेपरमध्ये बात निफाडकर गेले का बरं आलं असं नाही करणार ही खात्री असं बऱ्याच गोष्टी मी मित्रावर लिहिली बायकोवर लिहिली मुलीवर लिहिली कौटुंबिक वाचलता ते सगळं आलं तेच झालं सगळं पालखीसारखी अध्यात्मावर लिहिली पण सगळे ऐकवायला आपल्याला तुमचा वेळ किती घ्यायचा हा प्रश्न आहे ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा ही एक गजल तुम्हाला ऐकवायची म्हणून ती ऐकू आणि मग माझी मुलगी ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा कवी जो मला एखादा कवी म्हटला ते काय पडले ते स्क्रू पडला एक त्याचा अच्छा म्हणजे आमच्याकडे मराठी कवी खास करून कसे असतात तर त्या आकाशात ढग जमायला लागतात आहे ना कुठलं तरी समुद्रात ते वारे घेऊन ते ढग फिरतात मग ते ढग जमतात काळे होतात मग त्याच्यामध्ये बाष ते थे पाण्याचा थेंब तयार होतो आणि तो थेंब असा पाण्याचा पडतो पहिला पावसाचा है की नाही यांची कविता तयार असते पावसावरची खरं असं आहे का कविता अशी नसते कविता खूप अनुभव आपल्यामध्ये लोणचं मोर मुरवतात तसा अनुभव मुरवायला लागतात आणि मग एक एक शेर बाहेर येतात असे सहज येत नाही मग कविता म्हणजे काय दुःखाचा आढावा आहे का, का? शेतकरी मेले लगेच कविता बसा असं नाही आहे स्वप्नांचा आढावा हे का धाड नाही आहे कारण स्वप्नसुद्धा म्हणजे तुम्ही मी मग होतो कॉलेजमध्ये मग त्या मुलीच्या प्रेमात होतो त्याचा आता आहे असं नाही आहे तर तुम्ही ते अनुभव तुम्ही घेतलेलेच खरोखर यायला पाहिजे आणि ते कसे आले ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा ना दुःखाचा दांडोळा जी बा आता बघा आपण लहान होतो तेव्हाची गोष्ट आणि आत्ताचं लहानपण किती वाईट आहे जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली शाळेच्या बाहेर एक म्हतारी अशी बसली त्याचे द्रोण घेऊन त्यात बोरं असायची मस्त वाटायचं आहे की नाही दोन पैशात पाच पैसे पैशा द्यायची आत्ताची परिस्थिती काय जी, जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली शाळेच्या दारापाशी शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आडावा आणि अजून एक बालपणाची गंमत आपली मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही अजून साठ वय उलटून गेलं तरी बालपण धरून बसतं का मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही थोडीशी फुर्सत मिळता थोडीशी फुर्सत मिळता मामाच्या जातो गावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा ना दुःखाचा प्रतीक जागो जागी भेटत असते माझी मुलगी जागो जागी भेटत असते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी आपलं मुल हे कुठे दिसत अस ना सगळी मुलं आपल्या आपलीच मुलं असतात जागो जागी भेटत असते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी तिला न रुचते नटने बिटने तरी नेहमी माझ्या मुलीला आवडत नाही नटायला तिला न रुचते नटने बिटने तरी नेहमी परिसारखी सुंदर दिसते माझी सुंदर दिसते माझी मुलगी हळूहळू मग वादल वारे। वादल वारे चालतात <municipals> हे वादळ वारे वादळ वारे वाहतात नाही म्हणले चालतात हो का चालायला लागले बघा हळूहळू मग चालतात हे वादळ वारे हळूहळू मग चालतात हे वादळ वारे झोक्यावरती जेव्हा बसते माझी <inici200> झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी का तिला ढकलायचं नाही ना म्हणून हळूहळू चालतात हळूहळू मग चालतात हे वादळ वारे झोक्यावरती oh. जेव्हा बसते माझी मुलगी मला मिळाले किती चांगले आई बाबा मला मिळाले किती चांगले आई बाबा मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी चित्र काढते गोप चित्र काढते पोळ्या करते गाणे गाते चित्र काढते पोळ्या करते गाणे गाते दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी फार हलवू शकत नाही लहान मुलगी आहे ती थोडा हलवायचा तिला कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी मुलासारखे राबत असते माझी मुलगी तिला न्यायाला राजकुमारा उशिरा येतो तिला न्यायाला राजकुमारा उशिरा येतो अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी आठवते मज माझी आई अशीच होती आठवते मज माझी आई अशीच होती जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी जे जेमा माझे डोळे पुसते धन्यवाद